जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। दशक चौथा नवविदा भक्ति, समास पाचवा अर्चन भक्ति, श्री राम समर्थ। मागा झाले निरूपण, चौथे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान पाचवी भक्ति। मागील समासात चौथी भक्ति सांगितली, आता लक्ष देऊन पाचवी भक्ति ऐका। पाचवी भक्ति ते अर्चन, अर्चन म्हणजे देवार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे। अर्चन या पाचव्या भक्तीत देवाची षोडशोपचार युक्त पूजा केली पाहिजे। नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानस पूजा मूर्ती ध्याने या नाव पाचवी भक्ती। देवाला सुंदर आसने, पूजेची भांडी, वस्त्रे, दागिने, आभूषणे अर्पण करावीत। देवाची मानस पूजा करून मूर्तीच्या रूपाचे ध्यान करावे, हीच पाचवी भक्ती। देव ब्राह्मण अग्निपूजन साधू संत अतीत इति महानुभाव गायत्री पूजन या नाव पाचवी भक्ती। देव अग्नि ब्राह्मण साधू संत अतिथी संन्यासी पूजनीय व्यक्ती व गाय यांची विधिवत पूजा करावी। धातु पाषाण मुक्ती का जु का पूजन, चित्र 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 लेपस सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्जन या नाव पाचवी भक्ती। तांब्या सारखे धातू, काळा पत्थर व माती यांच्या मूर्तींची पूजा करावी। सत्पात्रांच्या चरणांवर शंख चक्रादी रंगवून त्यांची पूजा करावी। घरातील देवांची नियमितपणे पूजा करणे म्हणजेच अर्चन भक्ती। शिळा सप्तांकित नवांकित शालिग्राम शकले चक्रांकित, लिंगे सूर्यकांत सोमकांत बाण तांदळे निर्बर्दे। सात किंवा नऊ आडव्या रेषा असलेले गुडगुडी दगड चक्रे असलेले पूर्व व अपूर्व शाळीग्राम सूर्यकांत व चंद्रकांत मणी बाण सेंदूर लावलेल्या ओळखी न येणाऱ्या मूर्ती, नर्मदेचे गोटे इत्यादी पूजावेत। भैरव भगवती, मल्हारी, हुंजा, नृसिंह, बण शंकरी, नाग, नाणी, नानापरी, पंचायतने पूजा। बटुक, भैरव, देवी, भगवती, खंडोबा, मुंजोबा, नृसिंह, बनशंकरी, बदामी, नाग, शिक्के व रामादी पंचायतनांची पूजा करावी। गणेश शारदा विठ्ठल मूर्ती, रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती, श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती देवार्चनी पूजाव्या। गणपती शारदा श्री विठ्ठल रंगनाथ जगन्नाथ तांडव नृत्य करणारे श्री शंकर श्री रंग हनुमान गरुड इत्यादींची पूजा करावी। मत्स्यकूर्म वराह मूर्ती, नृसिंह वामन भार्गव मूर्ती, रामकृष्ण हयग्रीव मूर्ती चेतनार्चनी पूजाव्या। मत्स्य वराह कूर्म नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण व हयग्रीव या अवतार मूर्ती पूजा करावी। हरिदास भक्तांचे अनेक गट अनेक प्रकारची वाद्ये वाजवून नाना प्रकारच्या उत्साहात सद्भावाने भगवंतांचे भजन करतात। वापी कूप सरोवरे, नाना देवाळये शिखरे, रांजगणे राजांगणे, मनोहर वृंदावने भुयारी, मंदिरासाठी विहीर आड तलाव करावेत। नवीन देवळे शिखरे सुंदर पटांगणे वृद्धांगणे व भुयारे करावेत। मठ मंड्या धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रे माळा नाना वस्त्र सामग्री नवे मठ देवळा समोर सभा मंडप
जवळ धर्मशाळा ओवऱ्या भांडी ताटे आराशीचे साहित्य व झालरी इत्यादी द्यावेत. नाना पडदे मंडप चांदोवे, नाना रत्न दोष लोंबती बरवे, नाना देवळाय देवाळई समर्पावे. हस्ती घोडे शक्कटे पडदे मंडपाची सामुग्री, रत्नांच्या सुंदर माळा नाना वस्त्र सामग्री, नवे मठ देवळासमोर सभा मंडप धर्मशाळा जवळ धर्मशाळा ओवाऱ्या भांडी ताटे आरासीचे साहित्य व झालरी इत्यादी द्यावेत. नाना मंडपे मंडप चांदोवे, नाना रत्न घोष लोंबती बरवे, नाना देवाळी समर्पावे. हस्ती घोडी शक्काटे पडदे मंडपाची सामुग्री, रत्नांच्या सुंदर माळा अनेक देवळांना हत्ती घोडे गाड्या द्याव्यात. अलंकार आणि अलंकार पात्रे, द्रव्य आणि द्रव्य पात्रे, अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे, नाना प्रकारची दागिने व दागिन्यांच्या पेट्या, पैसे व तिजोरी, धान्य पाणी व त्यासाठी भांडी द्यावीत. वने उपवने पुष्पवाटिका, तपस्यांच्या पर्णकुटिका, ऐशी पूजा जगन्नाथ नायका यथा सांग समर्पावी. जागोजागी वृक्ष लावावेत, उपवने व फळांच्या बागा कराव्यात, तपस्व्यांना पर्णकुटी बांधून द्याव्यात अशी जगन्नाथाची व्यवस्थित पूजा करावी. शुक शारिका मयोरे, बदके वक्रवाके चकोरे, कोकिडा चितडे सामोरे, देवाळी समर्पावी. पोपट साळुंक्या मोर बदक वाक्र चकोर कोकिडा हरिण सांबर इत्यादी देवळांच्या बागेत व तलावात सोडावेत. सुंदर सुंद सुगंध मृगे आणि मांजरे, गाई म्हशी ऋषभ वानरे, नाना पदार्थ आणि लेकरे देवाळी समर्पावी. कस्तुरी मृग मांजरे गाई म्हशी बैल माकडे किंवा त्यांची पिल्ले देवाला अर्पण करावीत. काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवान अर्चने भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. शरीर वाणी मन चित्त संपत्ती स्वतःचा जीव व प्राण भगवंताला समर्पित ठेवणे हीच अर्चण भक्ती होय. ऐसेची सद्गुरूंचे वचन करुण असावे अनन्य या नाव भगवत भजन. पाचवी भक्ती, सद्गुरूंची वरील प्रकारे भक्ती करावी व त्यांना अनन्य शरण असावे हीच पाचवी भक्ती. ऐशी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी, मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी अशी व इतकी पूजा प्रतिकूल परिस्थितीमुळे शक्य नसेल तर परमेश्वराची मानस पूजा अवश्य करावी, ती तरी सोडू नये. मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्व ही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. केवळ मनाने अनेक पदार्थांची कल्पना करून ते सर्व पदार्थ अर्पण करून भगवंतांची पूजा करणे हीच मानस पूजा. जय जय रघुवीर समर्थ, जय श्री राम समर्थ.